आणि त्या अटकेआधी त्यांना अटक होणार अटक होणार असं ते आमच्या मुलांचे पोपटलाल बोंबलत होते. दत्ताचा कोणी अमर पट्टा घेऊन आलेला नाही हे लक्षात घ्या. सत्ता येते सत्ता जाते आणि 2024 नंतर या लफंग यांना जनता रस्त्यावर पकडून रस्त्यावर मारेल. अनेक देशामध्ये जगामध्ये अशा घटना घडल्या आहेत. या कारवाया ज्या चालू आहेत या पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने सुरू असलेल्या कारवाया. सदानंद कदम हे शिवसेनेचे पदावर नसतील पण शिवसेना परिवारातले ते आहे. हसन मुश्रीफ राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहे. सहकार क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं नाव आहे. कोल्हापूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं नेतृत्व आहे. सदानंद कदम यांना काल अटक केली आणि त्या अटकेआधी त्यांना अटक होणार असं ते आमच्या मुलांचे पोपटलाल बोंबलत होते. सदानंद कदम यांना अटक करण्याचं कारण काय? या एका प्रकरणाची चौकशी गेल्या 1.5 वर्षापासून सुरू आहे. जो तथाकथित एक रिसॉर्ट आहे तो अद्याप सुरू झालेला नाही. त्या रिसॉर्ट मधून प्रदूषित पाणी काहीतरी जाते कुठेतरी हा काही ईडीचा विषय झाला. पण खेडची माननीय उद्धव ठाकरे यांची सभा यशस्वी होण्यामागे जे असंख्य प्रमुख लोक मेहनत घेत होते त्याच्यामध्ये सदानंद कदम आणि ह्या एका कारणासाठी खेडची शिवसेनेची सभा यशस्वी करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. या एका कारणासाठी काल ईडीचे अधिकारी खेडला गेले आणि सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना अटक केल्याची बातमी ईडीनं देण्याआधी मुलुंडचा पोपटलाल जाहीर करतो की त्यांना अटक झाली याचा अर्थ काय? हसन मुश्रीफांचा FIR हा सगळ्यात आधी त्या माणसाला मिळतो त्याच्यावरती हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित करून चौकशीचे आदेश दिले. त्या महाराष्ट्रात काय चाललंय? आज लालू यादव यांच्या घरावरती सुद्धा झाडी पडली. लालू यादव हे नुकतेच एका गंभीर आजारातून बरे होतात, अजून बरे झालेले नाहीत. त्यांची किडनी ट्रान्सप्लांट केली आहे. त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, त्यांची नातवंड असतील, त्यांची गर्भवती सून आहे, तिलाही 16-16 तास ईडीनं ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. महाराष्ट्रात हे सुरू आहे का? आम्ही अनेक वर्ष सांगतो आहे या किरीट सोम्याचा विक्रांत घोटाळ्याची चौकशी करा, त्याला तुम्ही क्लीन चिट देता. या देशाच्या बँका बुडवणारे लोक भारतीय जनता पक्षाचे मुंबईत काम करतात आणि आमच्यावरती हल्ले करतात. अनेक सहकारी साखर कारखाने हसन मुश्रीफ यांच्या कारखान्याचा विषय जो काढलाय, मी भविष्यामध्ये काही कारखान्यांची यादी फडणवीसांना पाठवणार आहे. त्याच्या संदर्भात सुद्धा ईडी चौकशी करणार आहे का? अशा अनेक गोष्टी आहेत. पण फक्त महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी त्या गतीनं पुढे जात आहे. विशेषतः कसबा निकालानंतर जे वातावरण निर्माण झालेलं आहे या महाराष्ट्रात, त्याला कुठेतरी खिळ घालण्यासाठी त्या ईडीच्या कारवाया सुरू आहेत. सगळ्या कारवाया बोगस, भंपक आणि खोट्या आहेत. अनिल देशमुख प्रकरणामध्ये कोर्टानं तेच सांगितलेलं आहे. संजय राऊत प्रकरणात कोर्टानं तेच सांगितलेलं आहे. नवाब मलिक यांच्या प्रकरणात सुद्धा त्यांचा बुरखा फाटेल. सदानंद कदम यांचं प्रकरणच नाही अशी माझी माहिती आहे. पण फक्त शिवसेनेच्या लोकांना त्रास द्यायचा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना त्रास द्यायचा, काँग्रेसच्या लोकांना त्रास द्यायचा. जे जे विरोधामध्ये बोलतायत, आवाज उठवतायत, काम करतायत, त्यांच्या विरुद्ध ईडी आणि CBIचा वापर सुरू आहे. या देशातल्या प्रमुख 9 नेत्यांनी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिलं की कशा प्रकारे ईडी आणि CBIचा गैरवापर विरोधकांच्या बाबतीत सुरू आहे. त्याच्यावर महाराष्ट्रातून माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेबांच्या सह्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत एकदा ही मनमानी पद्धतीने या कारवाया सुरू. पण काही झालं तर आम्ही कोणीही गुडघे टेकणार नाही, स्पष्ट आहे.
जनता आमच्या बरोबर आहे, जनतेला हे सर्व कळत आहे. आणि भविष्यामध्ये सत्तेचा कोणी अमरपट्टा घेऊन आलेला नाही हे लक्षात घ्या. सत्ता येते सत्ता जाते, आणि 2024 ला हे तुम्हाला चित्र दिसेल. काय तुमचं काय न्यायालयाने त्याच्यावरती बोललो आता, त्याच्यावरती फार महत्व द्यायची गरज नाही. हे लफंगे आहेत सगळे, आणि 2024 नंतर या लफंग्यांना जनता रस्त्यावर पकडून रस्त्यावर मारेल. अनेक देशामध्ये जगामध्ये अशा घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या लोकांना लिबिया असेल, इराक असेल, इराण असेल, हे अशा प्रकारचे लोक होते, त्यांना लोकांनी रस्त्यावर पकडून धरून मारलेले. अशा प्रकारच्या हुकूमशाही वृत्तीच्या लोकांना